खेलायला आज रविवार च आई जेऊ का खेलले नाही म्हणलं ना आई 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 जेऊ दे ना मी सगळं काम करतो ना तुझे शैत्या आज रविवार असते अभ्यास नाही नाही येतो ना थोड्या वेळानं जेऊ दे ना जा मी नागेश गिरे पुण्याचं स्वागत करतो स्टार अपेक्ष न्यूज मध्ये. नाळ पिक्चर नुकताच रिलीज झाला. नागराज मंजूचा बहुचर्चित नाळ आणि आई मला खेळायला जाऊ दे नवं हे गाणं आपण सर्वांना हिट गेलं आहे. युट्यूबला सर्वीकडे रिंगटोन्स डायलोटोन्स सगळीकडे एकदम छा गया. तर नागपूरकरांची प्रतिक्रिया काय आपण बघू नाळ सिनेमाची. लेट्स गो. नागराज मंजूचा हा म्हणजे बहुचर्चित चित्रपट नाळ आणि गाणं एकदम हिट गेलं. त्यानंतर तर तुमची पहिली प्रतिक्रिया शो एक्सलेंट खूप छान होती मूवी. आणखी आईच्या प्रेमाबद्दल सांगितलंय आणि दाखवलंय की आईचं प्रेम काय असतं आणि तिची भावना. आणखी ओव्हरऑल गुड होत. चैतन्य बद्दल काय म्हणणार माझं? क्यूट आहे. आणि गाणं भी अच्छा. दुसरं म्हणजे पिक्चर मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती वाटली तुला महत्वाची? मला तर फक्त आईचंच दिसलं. आई फक्त आई तिचं प्रेम वगैरे. चित्रपटाबद्दल आई आणि मुलाची जी कथा आहे ती तुमच्यामध्ये तुम्ही बी आई आहे तुमच्यामध्ये ती कितपत योग्य म्हणजे दाखवणं पटवून पटली लोकांना म्हणजे सावतर आई म्हणजे त्याला वाटलं नाही. नंतर मग त्याला असं वाटलं की खरी आहे म्हणजे जन्म देणारी नाही पण कर्माची साती तीच आहे आई म्हणून आई म्हटलं. म्हणजे आई ही कोणती म्हणजे जन्म देणारी महत्वाची आहे पण त्यानंतर जे पाळण पोषण करते ती महत्वाची आहे. माझं मत आहे की क्यूटनेस ओव्हरलोड आहे आधी तर मूवी स्टार्टिंगचा जो पार्ट आहे आणि नंतर एक इमोशनल अटॅचमेंट आहे आणि मुलाचं ते पण खूप म्हणजे खूप चांगल्या डायरेक्टरनी दाखवलेलं आहे. प्लस ऍक्टिंग त्या लहान मुलाची ऍक्टिंग म्हणजे असं कुठंच वाटलं नाही की त्याला तो प्रोफेशनल नाही आहे एकदम नॅचरल ऍक्टिंग. ठीक होता चांगला होता चांगला होता थोडा स्लो होता मतामध्ये ठीक होता. अजून डायरेक्शन वगैरे सगळे चांगले डायलॉग्स पण चांगले आहेत. काय आवडलं मूवी मध्ये सगळ्यात जास्त? सगळंच आणि डायरेक्शन ओव्हरऑल सगळं चांगलं. असं आपल्यासोबत लांबण झालेलं होतं कनेक्टिंग प्रत्यक्ष आई खेळायला जाऊ पिक्चर बघताना आपलं लहानपण आठवत लहानपण आठवत कनेक्ट होते कुठं ना कुठं कनेक्ट म्हणजे ऑडियन्सला बघून ठेवण्याचं काम नागराजने केलं. पाच पैकी किती स्टार दिसून मूवीला? पाच पैकी मी साडेचार. पाच पैकी पाच कारण की आई आणि बाळांचं जे रिलेशन आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने दाखवलं. पाच पैकी चार. पाच पैकी पाच. हे झाले नागपूरकरांचे मत नागपूरकरांचा रिव्ह्यू. आणि मी स्वतः नाळ पिक्चर बघितला शो आणि अप्रतिम असा डायरेक्शन अप्रतिम अशी स्टोरी अप्रतिम असा संवाद अप्रतिम असे डायलॉग्स आणि अप्रतिम संगीत. सर्वात जे खास होतं आणि सर्वात जे महत्त्वाचं होतं म्हणजे ते म्युझिक जो एकदम तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाणारं असं म्युझिक असं संगीत संगीतकाराने आणि नागराजने खरंच या मूवीमध्ये आपला एक जे नागराज म्हणत होता की आई आणि मुलाचं जे आई आणि मुलाचं जे नातं असते ते मला एका वेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगळ्या नजरेतून दाखवायचं आहे ते दाखवताना नागराज खरंच यशस्वी झाला असं मी मानतो असे नागपूरची जनता मानते. तर सर्वांनी तर स्टार तर तुम्ही ऐकले पण मी माझ्या वतीने मुलीला पाच पैकी साडेचार स्टार नक्की देईल. धन्यवाद.